सातारा जिल्ह्यातील पलटण तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून मृत कोरोना बाधित रुग्णांना स्मशानभूमीत अग्नी दिल्यानंतर त्या अर्धवट जाळलेल्या मृतदेह एक मनोरुग्ण खतण्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पलटण येथील स्मशानभूमीत अर्धवट जाळलेले मृतदेह खणाऱ्या मनोरुग्णाला साताऱ्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्टने दखल घेतली असून त्याचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या आणि पालिकेच्या मदतीने त्या मनोरुग्णाला यशोधन ट्रस्टमध्ये आणण्यात आले. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह असल्याचे ट्रस्टचे संचालक रवी बोडके यांनी सांगितले आहे. नमस्कार. काल संध्याकाळी फलटण या ठिकाणी एका नरभक्षक मनोरुग्णाला पकडण्यात आलं. ज्या ठिकाणी कोविड पेशंटवरती अंतिम संस्कार होतात त्या ठिकाणी या नरभक्षक मनोरुग्णाने जाऊन त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली होती. अशा वेळेस अशा मनोरुग्णाला कुठं ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला काल रात्री पोलिसांच्या आणि नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने आपल्या यशोधन ट्रस्टच्या यशोधन निवारा केंद्रामध्ये त्याची सोय केली. आज सकाळी त्याची RT-PCR टेस्ट केली आणि रॅट टेस्ट केली. त्यामध्ये रॅट टेस्ट निगेटिव्ह आली. RT-PCRचा रिपोर्ट 2 दिवसांमध्ये त्याचा आपल्याला उपलब्ध होईल. त्या मनोरुग्णाची सोय आपण यशोधनमध्ये केली. त्याचं राहणं आणि खाणं या ठिकाणी आपण करतो आहे. त्याचबरोबर RT-PCRची टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर आपण त्याच्यावर खाजगीमध्ये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये त्याच्यावर आपण उपचार करणार आहोत. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली तर तो साधारणतः हैदराबादचा आहे असं सांगतोय. पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर उपचार करून लवकरात लवकर आपण